चल बाई मग आता जातो म्हणतो आज बा मी झालं आता लग्न आता सुट्टाही संपल्या बा आता मायावाल्या आता जातो म्हणतो मी काय म्हणतो जाऊ ना मग आज कसा रे तू कमलेश काय भाऊ वैर तू असा भाऊ अशा भावापेक्षा तर नाही भाऊ राहिला असता तर परवडला असता रे टाइमावर आला हळदीच्या दिवशी नाही आला आणि लग्नाच्या दिवशी आला आणि लग्न झालं नाही झालं तर जातोय म्हणतो वा रे वा बराच आहे रे जाऊ दे कमला जाऊ दे जातो म्हणते तो काय ले थांबवतो लेता माझे माणसं आहे ते हा ले, लाखो रुपये कमावते लाखो रुपये दिवसाचे कमावते त्याच्यापाशी टाइम नाही आहे भाषेचं लग्न राहो नाही तर काही बी राहो त्याच्यापाशी टाइम नाही लाखो रुपये कमावणार लोक आई लाखो रुपये कमावणारे याच्यापाशी टाइम आहे का कमला याच्यापाशी टाइम नाही जाऊ दे जाऊ दे नाही भाऊजी तुम्ही कसं बोलता भाऊजी हा तसं नाही बा तसं नाही झालं ना लग्न आता महत्व कोणतं लग्नाचं होतं झाला आता लग्न आता आलोन बा लग्नाला सुट्ट्याना भेटत होते भाऊजी कशा भाषा सुट्ट्या काढल्या बाबा आणि आलो बाबा लाखो रुपये तर नाही बाबा भाऊजी लाखो रुपये तर नाही कमावत बाबा पण घरादाराचं पोट सांभाळतो बा लेकर बायको पोचतो बा तेवढं कमावून देतो ह तेच तेच लेकर बायको दुसरे गणगोत पाहिजेच नाही कोणीच नाही पाहिजे बहीण कुठं आहे आणि ते बायशी लग्न आहे काय ना काय आहे काय काही गरज नाही नाही का बा कमलेश आणि तसही कोणत्या कामाचे तुम्ही कोणत्या कामाचा रे कमलेश कोणत्या कामाचा भाऊजी भाऊजी करतो आला लग्नाच्या वेळेवर हा लग्नाच्या दिवशी आला आणि काय लग्नात दिसला तू हा कुठं दिसला नाही लग्नामध्ये विचार नाही तर सगळं कुठं दिसला असन तू तो काही ठिकाणी लग्नामध्ये दिसला नाही तू काम केले असते तर दिसला असताना तू हा बसला असन एखाद्या कोणत्या मध्ये बुलू बुल्लू बुलू बुलू बोलत फोनवर काय दिसशील काय कामाचे काय कामाचे गंगोतशी आहे काय कामाचा असा भाऊ भाषेच्या लग्नामध्ये काम करायला नाही तर काही हे नाही अरे सोडा लग्नामध्ये काम करायचं बिदाईच्या वेळेस नाही होता तू बिदायच्या वेळेस होता नाही तू मामा मामा बिदाच्या वेळेस राहत असते पण तू न होता ना कुठं होता कुठं दम धसला होता बिदायच्या वेळेस आणि आज रिसेप्शन काल झालं आणि आज जातोय म्हणतो राहू द्या बाबा राव द्या बोल ना काय लय बोलता तुम्ही जास्त झालं ना जाऊ द्या थोडस बोला एवढं बोलून राहिले कुठं धसला होता काय होता काय होता नसन का त्यानं काम केले असन ना त्याने काम केले ना जरी आला लग्नाच्या दिवशी पण काम केले विकून ढोल वाचवता तुम्ही बायका दोन्ही विकून ढोल वाचवता तुम्ही आता तूच त्याला तशी बोलत होती काय कामाचं बोलणं मी बोलून राहिलो तर काय नाही बोलतो म्हणतो त्याले काहून बोलू मी तू बोलता चालते मी नाही बोलू काय काय कामाचा आहे आपला भाऊ काय कामाचा नाही जाऊ द्या ना जाऊ द्या जाऊ द्या राहू द्या कामाचा नाही काहून कामाचा नाही तो आला आणि लग्नाले आला ना तुमचं दिसलं का कोणी लग्नाले हा कोणी नाही दिसलं तुमचं तुमचा तो दोस्त होता पप्पा फक्त आता गुड भाऊ बाकी कोणी नाही दिसलं कुठं होती तुला फुरसत होती तेव्हा ना आले सारे चालेल सारेच गेले सारे चिऊन गेले काय म्हणणं काय आहे भाऊजी तुमचं मग काय म्हणता काय जाऊ नय का मी आज नाही का नाही म्हणा संत नाही जात बाबा तुम्ही पोस्ट म्हणा नको जाऊ रे बा कमले बोला तर नाही जात मी असं येवल्या ठेवल्या भांडण रिश्तेदार कामाचे नाही हे असं नको बोला जाऊन नाही बोलू आपण मांग नाही बोलत मांग फटाके पडतच नाही आपण जे काही आहेत तोंडावर तोंडावर बोलतो काही कामाचे नाही निश्च रिश्तेदार नातेवाईक काही कामाचे नाही मग गावातले लोक काम पडले मले मग गावातले लोक काम पडले माय हे सबस्क्रायबर भाऊ बहिणी आम्ही पडले बाकी कोणी नाही कोणी कामी नाही पडलं मला हो भाऊ मनाले भाऊ आला भाऊ आला भाऊ लग्नाले काय कामाचा काय काय का, केलं लग्नामध्ये येऊन जवाई बापू का तर केलं नसन काय त्यानं हा केलं त्यानं बी हा त्यानं इथं धावला बापा इकडे तिकडे पाणी आण हे आण ते आण असे कसे बोलून राहिले जवाई बापू तुम्ही तुम्ही तर चुपचापच राहा मामीजी तुम्ही काहीच बोलू नका काहीच बोलू नका तुम्ही काउन नाही बोलू काउन नाही बोलू मी हा मापोराले एवढं बोलून राहिले तुम्ही तर मी बोलू नाही मी गट गट ऐकून घेऊ काय केला नाही केला नाही रिश्तेदार कामाचे नाही आम्ही आलो तर इश्त चांगला घर लग्नाले आम्ही नाही आलो असतो काय काय शोभलं असतं लग्न घर वाटलं बी नसत आम्ही आलो तर इस्त पाहुणे झाले जवळ बापू तुमच्या घरी काही गरज नाही मामीजी काही गरज नाही म्हणजे अशा नातेवाईकाची फक्त शोभा वाढवणारे नातेवाईक नाही पाहिजे नातेवाईक नाही पाहिजे बिलकुल नाही हो काय करायला होता मग आम्हाला वाई बापू आता नाचत होईत होईल कामही नसलं तरी नाचू का बा वा, मोरावाने थरक 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 मामीजी हे पाहून घ्या यो असं एकोड तेकड बोलणं आपल्याला बिलकुल पटत नाही मी काय एकोडी तेकोडी बोलली बापा नाही म्हणून कशा राहिले का नाचू का तुई तुई काम करा काम करा जे दिसलं ते काम करा आता त्या दिवशी हळदीच्या दिवशी मामाजी बसले होते इथं खुर्चीवर तुम्ही बसले होत्या खुर्चीवर मी माझ्या गावातले दोन माणसं घेऊन सामान आणून राहिलो होतो तुम्ही असेच बसले होते ना मामाजी बी उतरत खुर्चीच्या खाली का ठेऊ लागत का काही बोलत का बापू कसं काय करू का, का लागू कसं काही काही नाही असे चुपचाप बसले होते तुम्ही आणि पाहून राहिले होते फक्त आमचं धिंगाणा अरे बा मतारा माणूस काय बा जवाई बापू हा तुम्ही सांगा जरासा मताला माणूस काय करण म्हणलं आणि एवढे मोठे मोठे तुम्ही आणले होते ते बोरे आणि आपण मताला कसं काय उचलणार तुम्ही होते जेवण देवाण मग हे पा मामाजी मी तुमचा आदर करतो तुम्ही माझ्या पिताजी समान आहे माझ्या बाप्पा समान आहे तुम्ही मी तुम्हाला बोरे उचलूच नाही त्यांचे असते तुम्ही जरी समोर आले असते तरी मी तुम्हाला बोरे उचलूच नाही दिले असते पण मा म्हणजे आपलं स्वतःच स्वतःचं कर्तव्य काय असते तुमच्या नातींचं लग्न होतं ठीक तुमच्या नातींचं लग्न होतं तुमच्या सगळ्या पोरीच्या पोरीचं लग्न होतं तर तुम्ही समोर येऊन बापू काय करू बापू हे करा बापू असं बापू तसं असे समोर जरी जरी हात जरी लावला असता तुम्ही माय म्हणाले शांती भेटली असती कबा हो हाय माय मांग बी बी हात हाय एका बुजुर्ग माणसाचा हात हाय पाठीवर बी मी एक हाव लग्न असलं म्हणजे लवकर काही सांभाळायला लागते मग माझी एकट्या माणसाकून हे लग्न सोहळा पूर्ण होत नाही हे आण हे आण इकडे धाव तिकडे धाव एकट्याकून होत नाही संगत दोन चार लोक असल्याशिवाय फक्त पाठिंबा देवासाठी फक्त सहकार्य करासाठी हो हाव मी हाव करा करा हाव मी याच्यासाठी फक्त बाकी करतो तर आपणच मीच करतो एकटा फक्त मला पाठिंबा पाहिजे होता तो पाठिंबा मले माया नातेवाईकाकडून भेटला नाही मला माया पाठिंबा भेटला म्हणजे माया गावकऱ्या लोक गावकऱ्याच्या पासून आणि माझे हे सबस्क्रायबर भाऊ बहीण माया बहिणी भावानं चांगल्या चांगल्या कमेंट केल्या नाईस व्हेरी गुड सुंदर अजून मला फुर्ती आली आणि फुर्तीनं काम केलं हे असंच पाहिजे होतं फक्त मले फक्त मले माई फुर्ती वाढवासाठी करा मस्त चांगलं हे असं पाहिजे होतं फक्त ते मला माया नातेवाईकाकडून भेटलंच नाही बिलकुल माय सबस्क्राईबर भाऊ भाऊ बहिणीकडूनच मला भेटलो आणि तेव्हाच मले बोर्ड आलं आणि म्हणूनच माया पोरीचा लग्न सोहळात धडाक्यात पार पडला मस्त एक नंबर लग्न झालं मा पोरीचं खरंच बा खूप धन्यवाद खूप मनापासून धन्यवाद आमच्या बहिणी आणि आमचे भाऊ तुम्हाला सगळ्याले खरंच खूप मनापासून धन्यवाद तुम्ही खूप सहकार्य दिलं तुम्ही खूप पाठिंबा दिला तुमच्यामुळेच आज महापुरीचं लग्न लग्न सोहळा धुमधडक्यात पार पडला मस्त काय म्हणता भाऊजी मग बाई जाऊ काय मग अच्छा तो बा उद्यापासून ड्युटी आण बा परवापासून जाय ना बा कमलेश जाय तू हात जोडतो बा तुले एवढं लग्न झालं तर तू काम नाही पडला तर लग्न झाल्यावर काय काम पडशील तू जाय बा जाय तू ड्युटी मोठी महत्वाची लाख रुपये पडन ना तू ये एका दिवसाचे लाख रुपये कमावतन तू तर ते गमावशीन जाय बा जाय जाय जातो जाय कोण नाही थांबव तुले बाई पाय बाई मग भाऊजी असे आशे बोलन अशा असं करून मला पाठवण जाय बा जाय बा मग मी नाही जाणार बा चांगल्या ना मला पाठवा चांगल्या ना प्रेमान मला हो जाय बा कमलेश असं म्हणा तर जातो बा मी नाही कमलेस तुले थांबवायचं फक्त कारण एवढंच होतं का पाय आता मनीषा काल आपल्या संग आली तर आता जवाई बापू येतील ना आता तिला घेवाले ना आता ते इथून अजून जाईन पाऊन करा लागेल जवाई बापूचा तर म्हणलं तेव्हापर्यंत थांब हा तिले आता विदा तर करून दे इथून हा त्या दिवशी मांडवात विदाईच्या वेळेस तू आला नाही तर आता घरून तो विदाई करून दे बा तिची हा तिले सासरी जाऊ दे आणि मग जाय आई ग जाऊ दे ना जाऊ दे ना मामाला जाऊ दे ना त्यांची ड्युटी पडेल ना जाऊ दे

आईच्या भावासारखा नाही म्हणता तू मामासारखाच आहे तू पण तू पण हळदीच्या दिवशी नाही आला तू पण मामा सोबतच तर आला नाही का आणि मी वेळेस तू पण नव्हता तू पण तसाच आहे काय म्हणतोस रे तू पण तसाच आहे रे अरे अजय जा तू जा तू जा तू जा आणि मामा पण जा तुम्ही दोघं काय कामाचे नाही जा बाई मनीषा अशी कोण बोलतो बा अशी नको बोलू बा तू तू आई बापा सारखी बोलतो अशी नको बोलू बाई काय नाही बोलू मामा काय नाही बोलू मी बरोबरच बोलतात ते माझ्या आई बाबा आमची मजबुरी असन काही असं थोडी आहे का आम्ही जाणून बुजून असं केलं हा काही मजबुरी तर समजा तुम्ही अरे कमलेस तुला लय अर्जंट आहे का रे जाणं लय अर्जंट आहे का हो बाई काय करतो लय अर्जंट आहे म्हणून नाही तर आपण राहिलो तुम्ही मी अर्जंट आहे म्हणूनच म्हणतो ना नाही तर काय मला काय खूप धाड पडली होती जावाची मग जाय पा जाय जाय मग अर्जंट आहे तर तुला काय थांबू आम्ही जाय मग जाय येजो हा येजो मग हा अजून काही येजो मग आता जात होत बनवतो त्याने कमला कायले बोलवतो एक लाख रुपये रोज कमावते तो ते पाडून येईल का तो झाला असतो थांबा कमला जाऊ दे बाई त्याले अर्जंट असून त्याच जाऊ दे काही थांबू नको आता झाला बाई लग्न आता जवाई बापू तर हाव ना आम्ही आम्ही नाही जात जाऊ दे त्याले जाते हो आई जाय तर म्हणतो त्याले जाय कमलेश हा जाय बरोबर जा जा जा, पाहिजे का फोन घेऊन करजो पोचला का अजय तू जातो काय जात असून तर चालला जाई नाही मी नाही जात बर किती वाजताची आहे कमलेश गाडी मग तशी डब्बा गिब्बा बनून देतो तुले आता दहा वाजताची आता दहा वाजताची गाडी आहे बर ठीक आहे हो राहू दे बाप्पा शांत राहू दे तुम्ही हात दुखून जाईन ना मग आता नको बाप आता नको दाभो बापा राहू राहू दे राहू दे जसं आहे तसं राहू दे बसन ते धीरे धीरे बसन राहू दे बापा थांबा ना बेबी बाई थोडस सारून देतो हाताने तेवढाच तुम्हाला आराम होईल नाही तर तुला दुखन नाही ये नसावर नस चढून गेली ना अस तुमचा पाय मुडकला होता नाही बेबी बाई पाय मुडकला म्हणून पडल्या तुम्ही नाही हो हो सुशिला पायच मुडकला होता माया ए, 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 ये चप्पल आहे ना येत अशी मायवाली या चप्पली ना पायच मुडकला माया म्हणून पडली मी कधी व बापा कधी बाई कधी पडला होता मी आणि कुठं बापाल आपण दिवसभर तिकडेच होतो रिसेप्शन मध्ये काही घरी पडलं काय तिथं लग्नातच व लग्नातच पडली आता सुशीला आणि मी तिकडे उन्हात बसलो होतो बापा तिकडे तर सुशीला कशी म्हणते चाल चाल बेबीबाई म्हणते जेवण करून घेऊ तर इकडे येतच होतो बापा तर तिथं काय माहित हो काय होतं काय नाहीत का माया चपलीतच माया पाय अडकला असा मुडकला पाय आणि पडली होती बापा ते तरी बरं झालं बापा का बेबीबाई जास्त पडल्या नाही तर तो तोंडाच्या भारावर पडत होत्या बेबीबाई तर तिकडून आपल्या इकडून तिकडे दूर बसले होते आपले रामलाल भाऊ तर त्यानं हिरो सारखी एंट्री मारली आणि बेबीबाईला वाचवलं बापा असं कवट्यातच पकडून घेतलं होतं बेबीबाईला हो गंगाबाई हो तुमच्या इच्छा ते ना आले बापा धावत आले कसे आले कुठून आले काय आले काही माहित नाही अशा फटकन आले बेबीबाईच्या इकून कवट्यातच धरून घेतलं बेबीबाईले तर तेवढ्या ना तरी वाचल्या बेबीबाई नाही तर तो चांगले तोंडाच्या भारावर पडले असते चांगले दातानं जिथ पार पडून गेले असते रामलाल भाऊ न होई तो वातोल बप्पा बेबी बायले हो काय तशी भी सुशीला बाई माचच्या येईले पुरती आहे असं कोणी पडत अखिल ना बात धावते कुठो ये असले तरी अन वाचूनच घेते तसे लय पुरतीच आहे फक्त वावरात वन्य आले म्हणजे पुरती नाही दाखवत धावतच नाही फटकन इकडे अर्धा माल खाऊन घेते आणि या धोतरच सांभाळत राहते

असं म्हणलंच तर कोणी माणूस दुसरा राहिला असतात पण रामलाल भाऊ नाही बाबा आणि त्या दिवशी रामलाल भाऊ दोन भुक्क्या बी खाऊन घेतल्या व मारलं कोण होतं होत काही नाही गंगा ते, ते, ते का हो ते ते का हा ते बेबी बोलत होत्या तर त्या एका दुकानदाराले मा भाऊच भाऊ होतो तो मा भाऊ म्हणतो मी त्याला थो आला तिकून त्याला काय वाटलं काय ह्या माणूस बोलून राहिला बायरेक्ट मारायलाच लागला तर म्या हटवलं बापा तर पयाला म्हणजे म्या पयाला म्हणजे म्या त्याला म्हणलं का बा नाही नाही मारण का आमच्या गावच्या तो तवा सोडलं बापा अस म्हणूनच होय त्या दिवशी मी तरी म्हणतच को होते कोणी मारलं हो तुम्हाला तरी बिलकुल कोण सांगलं नाही ते असं हे होय मग अन बेबी बाई काय जगडल्या होत्या त्याच्या सांग अव काही नाही हो काही नाही हो आता काय सांगू याच्या देखत सांगत काही नाही हो सहज आता हे पाय याच्यासाठी व का जलेबीच्या दुकानामध्ये तर रामलाल भाऊ बी आणली होती जलेबी नाही का जलेबी बेबीबाईनं आम्ही घेतली तीस रुपयाची जलेबी आणि रामलाल भाऊ बी घेतली वीस रुपयाची जलेबी तर तीस रुपये बेबीबाईनं दिले आणि पन्नास रुपये रामलाल भाऊ तर रामलाल भाऊ म्हणे बेबीबाईले का राह द्या बेबीबाई तुम्ही नका देऊ मीच देतो तुमच्या जलेबीचे पैसे याच्यासाठी बेबीबाई झगडल्या का कहून तुम्ही आमच्या जलेबीचे पैसे देता आम्ही फुकट खात नाही असं तसं ते झालं 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 बापा लय वाढलं ते म्हणून असं काय बर काय होतं घेऊन घेतला का आता भाऊ तुमचा हे काहून खोटी बोलली बापा हे हे शांती हा मैच्छा लांब लालजी आहे म्हणून असं तर मला खोटच बोला लागन नाही बघ गं मला नाही बरं वाटत मला बरंच नाही वाटत कोणापातचं खाणं भाऊ आहे म्हणून काय झालं हो होय महा भाऊ पण म्हणून काऊन खाऊ त्याच्या पाचचं अहा मला बरंच नाही वाटत मी पहिलेपासून कोणाच्या इथचं खात नाही मग रामदास भाऊच्या इथं काऊन खाता एवढ्या दिवस पासून तुम्ही खा हो तर त्याच्या घरी फुकट नाही खात मी रामदासाच्या घरी काम करतो काम करू लागतो दोन काम करतो तवा खातो फुकट खातो काय हो ते तर आहेच म्हणा बर ठीक आहे चला मग जातो मी घरी बापा हो हो जाय 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 हा जाय चाल शांताबाई येतो मग हो ये मग मस्त हा वावरात जावाची काळजी नाही का काही नाही मस्त बसले हा देवदास वाणी हा काय तर गम लागलं बापा येईने हा बसले कसे का जसं लुटून गेले यायचं काही मी नाटकच करतो आता पडाचं

माय कंबर तुटली ना मग सांगतो तुम्हाला भोबर पडले मा डोयात का काय पडले तो उठला का मुली ये उठ ये होय हो बी भी। मा बीन तो इच्छा ही तो पडतो घरातल्या घरात जशी नाजूक कलीच आहे आओ रमेशजी बाबा मी पडली तर तुमचे मिशा उभे झाले हा एवढा राग आला तुम्हाला मा बीन तो चा बोईन घरातल्या घरात पडतो अन काय करू लाड करू का तू राग नाही करू तो चांगले चालत जाणो स्वतःला काही शिरे देवी नको समजू हाँ कैटरीना कैप्नो को समझो आओ मीना समझत सोता ले मीना श्रीदेवी समजत ना मी कैटरीना समजत मी गंगा होय गंगा गंगा फटाके समजले गंगा फटाके होए मी ठीक आहे अनु मी पढ़ ली तो मले वाच वाले नया ले वो तुम्हें हाँ मले वाच वाले नया ले अन दूसरे जब बाइक आप पढ़ती है तो तेले वाच वाले जाता हीरो वाली ये तरी देता हाँ चाह बहन तो कुछ गोष्ट कुटा नहीं ली बाइक कोनो अ कौन ता कौन ता बाइक आई काल रिसेप्शन मंदी आज आजी शपथ म्हणजे बेबी बाई पडल्या तर तुम्ही धावले म्हणते काऊ तिचा नवरा नाही होता का धावले आ तुम्हीच काऊ धावले हा आणि कौठ्यात पकडले म्हणते तुम्ही हा काय गरज होती तुम्हाला तिले वाचवाची पडते तर पडू देत होते आ दुसऱ्याच्या बायकाले वाचवाले पाहिजे स्वतःची बायको पडली तर हा सीधी नाही चालत न सीधी असिन तसे मरा गेला तुम्हाला हो ते बेबी बाई होय हा ते बेबी बाई होय आपल्या गावची पाहुणी होय आता झालं तिले वाचवलं तर माय ध्यान गेलो ते पडत होते मी फटकन धावलो तिसरा आपला तो भाऊ तिकडे पाहत होता माथ्यावानी तो वाचवलं तर काय झालं आणि दुसऱ्याची मदत केली तर चांगलंच झालं ना आज डोळ्याच्या समोर कोणी पडून राहिलं तर त्याला वाचवलं तर काय झालं काही गलत नियत न हो वाचवलं असं का मी चांगल्याच नियत न हो वाचवलं ना हो मी मान्य करतो ठीक आहे वाचवलं तुम्ही बेबी बाईने वाचवलं तुम्ही मस्त काम केलं असेच काम करत जा चांगलं काम केलं पण मी पडली तर मला काय वाचवलं तुम्ही पाहिलं माझ्याकडे आणि पाहून चुकले तुम्ही वाचवलं नाही आणि उलट अजून

जे हा बोईन तुले सांगू काय मी कोण मारलंच नाही काही झालंच नाही तर काय सांगू मी तुले काही सांगून देऊ काय आज मला माहित झाली एक गोष्ट एका जणाने सांगितलं मला त्या दिवशी बाजारात देवी तुमचं भांडण झालं होतं आणि ह्या भांड्यात एक तिसरा माणूस आला आणि तुम्हाला कांडलं त्याने कोण सांगलं तुले कोण सांगलं कोला तुले फक्त एवढं सांग मला गंगा कोण सांगलं तुले कोण वय सांगणार सांग मला काय देन तुम्हाला आता त्याला मारल जाण का तुम्ही कोणी सांगो काही सांगो सांगलं तर चांगलंच केलं तुमची तुमची चोरी तर मायापाशी उघड झाली नाहीतर तुम्ही तर सांगूनच नाही राहिले होते काही सांग कोण सांगलो सांग मध्ये सांग कोण सांगलो सांग तुले सांग काय गरज नाही मला सांगायची त्याचं नाव आणि तुम्हाला जाणून घ्यायचे तुम्ही म्हणलं त्या दिवशी माझं खोटे बोलले आमचा बडा काय झालं होता काउन ते बेबी कोण तू तुम्हाला एवढी झगडली तुमच्या सांगा दुसरा तिसरा माणूस आला तुम्हाला मारलं डायरेक्ट हा काय काय तू चालू का तुमचं एवढं सांगा मला फक्त स्पष्ट सांगून द्या मला काहीच करणार नाही मी स्पष्ट सांगा काय चालू आहे फक्त काही नाही गंगा बा काही नाही काय चालू नाही गंगा विश्वास तो माझा विश्वास नाही का तुला हा किती वर्ष झाले लग्नाले आपल्या आता हा तीस पस्तीस वर्ष झाले आपल्या लग्नाले तर एवढाही विश्वास नाही का आपल्या माणसावर तुला लोकांच्या मते तू घरात आली आणि मा सांगात झगडा करून राहिली आणि लोकायवर तो विश्वास आहे आणि स्वतःच्या नवऱ्यावर तो विश्वास नाही का गं विश्वास तर हाय रमेशच्या बाबा विश्वास हाय मला तुमच्यावर शंभर पर्सेंट विश्वास आहे मला तुमच्यावर पण तुम्ही खोटं बोलले तुम्ही विश्वासघात केला मां त्या दिवशी तुमचा झगडा झाला म्हणते बाजारात देवीबाई सांगा आणि तिसऱ्या माणसाने तुम्हाला मारलं म्हणते तुम्ही हे गोष्ट मला सांगली का नाही साध्या मनानं सांगायला पाहिजे होती तुम्ही एक्सेप्ट केली असती पण तुम्ही हे गोष्ट सांगितली नाही म्हणजे तो हेतू साधा नव्हता ते गोष्ट साधी नव्हती ते गंभीर गोष्ट होती म्हणून तुम्ही त्या दिवशी मला सांगला नाही अरे बाप काही नाही काही गंभीर गोष्ट नाही काही नाही काही नाही आता तू जाय बरं दिमाग खराब झालं जाय आता चहा बनव माय बी डोकं काढू दुखून राहिलं जाय बरं जाय बरं चहा बनव बरं जाय मस्त कडक चहा बनव मस्त अद्रक बिद्रक टाकून जाय जाय बर ते बंद करते तर झालं गेलं दिले मिळून टाक जाय नाही 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 मी नदीला मिळू देणार नाही बिलकुल मी नदीला मिळू देणार नाही मला गोष्ट समजल्याशिवाय काउन झगडा काउन झाला होता शांता बाईने तर मला सांगितलं कारण झगडा काउन झाला होता पण ते कारण मला वाटतच नाही झगड्याचं असणार म्हणून ते त्या कारणाने झगडा होऊ शकत नाही तुम्ही मला खरं खरं सांगा आज जर तुम्ही मला खरं खरं खर नाही सांगितलं आणि समोर चालून मला खरं खरं माहित झालं समजून घ्या काय हालत होईल तुमची सांगून <laughs> 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 देऊ काही ती बहिणी किती झालं तरी बायको होय हे इच्छा अवकात राहिली तर मग आम्ही राहणार नाही पासून कोणती गोष्ट लपवणं पोरवडत नाही हेच गोष्ट अगर दुसऱ्याकडून माहीत झाली हे माया डोक्यावरची टोपही ठेवणार नाही सांगूनच देतो चिपई हिंमत करतो आणि सांगून देतो इले मी सांगन तर हे मला माफही करून सांगन हे माफ नाही करणार अजून म्हणून विश्वासघात केला तर पस्तीस वर्ष नातं सांभाळलं आता एका बाईसाठी एका क्षणासाठी एका गोष्टीसाठी मी माया नातं गमावू शकत नाही सांगून देतो मी काय तिसरा हे पाहिजे सांगतो गंगा सांगतो पण राईचा पहाड बोनच नको आता सांगून देतो अहो सांगा मला पटणारी गोष्ट असेल तर मी रायचा पाड नाही रा। बोलणार अगर अगर नाही पटणारी असेल तर मग मी समोर काय करणार ते तुम्हाला माहित नाही मला भी माहित नाही राव ते मम्मीला सांगत बा अहो सांग। मी काय सांगू मग माझी जिंदगी कायले बरबाद करू मी तूही भी जिंदगी कायले बरबाद करू मी सांगतच नाही तू बोलत असेल तर काय करशील तर नाही नाही काही नाही करत मी काहीच नाही करत सांगा पाय गंगा गोष्ट अशी झाली आता बेबी बाई बेबी बाई गुजरात वरून आल्या तर जेव्हा आल्या तेव्हा मला बेबीबाई म्हणजे एक मैत्रीण दिसली म्हणजे मैत्री असं वाटलं का बेबीबाई सांग मी म्हणजे खुलून बोलू शकतो मैत्री सारखं जसं कॉलेजात कसं मित्र मैत्रीण राहते तसं वाटलं मला काही गलत नको समजतो म्हणा गलत वी, गलत विचार नको आणतो त्या डोक्यात बस असं मैत्री म्हणून असं असं जशी शांत वहिनी आहे मी वहिनी वहिनी करून चांगला बोलतो बस तसंच बेबीबाई हा असं पण बेबीबाई आता सगळे लोकच म्हणते मला रामलाल भाऊ तर बेबीबाई बी म्हणले रामलाल भाऊ म्हणते तर म्या म्हणलं बेबीबाईले का बेबीबाई म्हणले तू रामलाल भाऊ नको म्हणू म्हणजे तू रामाजी म्हणत जाय रामाजी तर त्याच्याचसाठी बेबीबाई झगडली माझा तुम्ही मले रामाजीच कौन म्हणालेला होता मी रामलाल तुम्ही भाऊ आहे मी तुम्हाला रामलाल भाऊ म्हणतो सगळेच म्हणते तर तुम्ही मला रामाजी कान म्हणाले होता बस ह्याच गोष्टीसाठी बेबी झगडली मला सांगा असं काय 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 ते रामलाल भाऊ म्हणते किती मैत्री बी असली तरी मैत्री भाऊ भाऊ समजा ना मग काय झालं रामलाल भाऊ म्हणते रामाजी काय म्हणाल होता मी तुम्हाला रामाजी म्हणत नाही मी तुम्हाला रामाच्या बाबा म्हणतो आणि तिला काय मी बेबीला रामाजी म्हणाल होता मी तर पागल हवा आता पाय गंगा मी जेव्हा शाळेत शिकवत होतो कॉलेज तर केलं नाही आपण शाळेत शिकत होतो तेव्हा एक होती एक पोरगी ते म्हणजे रामाजी म्हणत जाय तो ते मैत्री मला एक बेबीच दिसते म्हणून मी बेबी पाहिले म्हणतो मला रामाजी म्हणत जाय मग असंच झालं 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 मग आला बा तू तिसरा माणूस बेबी आपल्या शांताबाईचा भाऊच आहे ऐकतोय नाही होता मलाच लागला तर शांताबाईनं समजावलं मग तू गेला बा तर मग अजून शांताबाईनं मी आम्ही बेबीबाईला समजावलं बेबीबाई म्हणले मग बेबीबाई तुम्हाला हो असं आहे गंगा काही गलत नको मानू काही गलत नाहीये हा मी बेबी बाई म्हणतो हे बाय बेबी बाई म्हणतोस मी कधी बेबी म्हणतो कधी बेबी बाई म्हणते मला रामाजी म्हणते मला त्याच्यापासून रामाजी म्हणून घेणं चांगलं वाटते म्हणून म्हणतो तू गलत नको मानतो ठीक आहे आता गलत श्यामी तु या मनातून काढून टाक गलत श्यामी पाडू नको तू रमेशाला वाटलं मला काहीत्या काय होते रामलाल नाही आपलं बरं नाही वाटत एकदम एकदम एवढं बरं नाही वाटत रामाजी बोर आहे झालं मग आता आता बनवतो काय चहा मस्त डोकस दुखून राहिला इचिन बनव बरं मस्त अद्रक फद्रक टाकून हो बनवतो बापा बनवतो चला मग आमचे भाऊ आणि आमच्या बहिणी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आवडला असेल तर लाईक करा आणि रोज रोज नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चला तर मग भेटू आता उद्या बोलून चालून गलत दूर करा चुपचाप राहून गलत चांगली पाडू नका किंवा मनात भेद राख ठेवू नका बोलून सगळं व्यवस्थित करा ठीक आहे चांगले राहा चांगले खा आणि आनंदित रहा, चला भेटू उद्या,